छत्रपतींच्या नावाचा जय जयकार करत अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याकडे वाटचाल करतोय. छत्रपतींचा आदर्श समोर ठेवत महाराष्ट्र वेगाने पुढे वाटचाल करतोय. यंदा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350वे राज्याभिषेक सोहळा वर्ष असल्याने राज्य शासनानं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत आणि ते यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामनात रुजवून त्यांना देशकार्यासाठी प्रेरित करणं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवत राज्यातील प्रशासनिक सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याही मनात शिवरायांचे विचार त्यांची दृष्टी यावी यासाठी राज्य शासनानं प्रशासनिक केंद्र असलेल्या मंत्रालयात दर दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक रोचक प्रसंग सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे करण्याचा शुभारंभ केला. मुळात राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकार होणाऱ्या या उपक्रमातून राज्य शासन सर्व प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात शिवरायांच्या विचारपेरणीतूनच जनकल्याणकारी व्यक्तित्व घडवण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या सन्मानार्थ शासनाच्या वतीने त्यांचे पोस्ट कवरही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. यासोबतच उपस्थितांना पंचप्राण शपथही देण्यात आली. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणात दिनांक 18 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त शासनाने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेत आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे शौर्य पराक्रम याबाबतच्या माहितीचे मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे प्रसारणास सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आजपासून सुरुवात करण्यात येत आहे. तेव्हापासून मंत्रालयात कार्यकालीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी 10:45 एक शिवविचार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकविण्यात येतो. आपण आज उद्घोषणा ज्या माध्यमातून 3 मिनिट पुढच्या 20 जून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा दिनविशेष असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग असेल, आपण रोज साधारणतः 3 मिनिट हा प्रसंग प्रत्येकाने ऐकावा आणि हा ऐकून जे पंचप्रण आपण घेतले की आमचा देश हा जगाचा विश्वगुरु व्हावा, जगाचा कप्तान व्हावा, आर्थिक दृष्टिकोनातून आपला देश हा आता तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी व्हावा, या संकल्पामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला आपापल्या परीने योगदान द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन हे आपल्यासाठी एक आदर्श जीवन पद्धती आहे. त्यातून प्रत्येक व्यक्ती आणि पर्यायानं महाराष्ट्र निश्चितच प्रगत होईल.